शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मुखवास बनवूया, तर त्यासाठी लागणारं साहित्य ही बघा, ही बडीशेप आपण 200 ग्रॅम घेतलेली आहे, आणि त्यापेक्षा मग एक कमी कमी साहित्य घ्यायचं किंवा तुम्ही सारख्या प्रमाणात घेतलं तरी चालेल. पण मी ही 200 ग्रॅम घेतली आणि त्याच्या निम्मे आपण मग ही तीळ घेतलेली आहे. ही 50 ग्रॅम आपण तीळ घेतली किंवा 100 ग्रॅम घेतली तरी चालेल. ही 100 ग्रॅम घेतली आपण, आणि ही अळशी घेतली आपण 100 ग्रॅम, आणि हा ओवा घेतला 100 ग्रॅम, आणि ही धण्याची धणा डाळ ही आम्ही रेडीमेडच आणलेली आहे, आणि ही भाजलेलीच असते त्याच्यामुळे ही आपल्याला काही भाजायची नाही, आपण ही वरतून टाकू. आणि हे सैंधव नमक आणि हा गुंजाचा पाला, हा माझ्याकडे वेल आहे ना, गुंजाच्या पाल्याचा वेल आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे मी वेलेचंच काढला आणि तो स्वच्छ धुवून सुकवून घेतला. चांगला हा मसाला पानामध्ये पण वापरला जातो बघा, हा मी छान स्वच्छ धुवून सावलीमध्ये छान सुकवून घेतला, याचा पण आपण वापर करणार आहोत. चला तर मग आपण मुखवास बनवूया. बघा, आपण मीडियम कढई तापवून घ्यायची, जास्त फुल गॅसवर पण आपल्याला हे भाजायचं नाही. मी बडीशेपला काय केलं, अगोदर हळद आणि मीठ, सैंधव नमक, हे बघा हे सैंधव मीठ आहे की नाही, हे थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून लावून थोडंसं सावलीमध्ये छान सुकवून घेतलं. आता आपण ते भाजून घेऊ. मीठ आणि हळद लावल्यामुळे काय ते चवीला खूप छान लागतं, अगदी बाहेर मिळते बघा बडीशेप तशीच छान चव येते. आणि साधं मीठ नाही लावलं मी, सैंधव नमक लावलं, आणि थोडंसं आपण त्याच्यावर पाण्याचा शिपका मारायचा आणि ती छान अशी एकजीव करून घ्यायची आपण, आणि छान सावलीत सुकवली तरी चालते. आणि आता ही छान आपण खमंग सेपरेट सगळं वेगवेगळं भाजून घेऊ. बघा अशी छान अगदी मीडियम गॅसवर भाजायची, फुल गॅस पण नाही करायचा. आता बघा, मी तुम्हाला शोपचं अगदी महत्त्व काय आहे ते शोपचं महत्त्व सांगते. बघा, शोप ही कपनाशक आहे, कृमी, शूळ, वात, पोट फुगणे यावरती गुणकारी आहे. दाह, नेत्ररोग, ज्वर, उदरशूळ, उलटी, व्रण, अतिसार यावरती उपयुक्त आहे. तशी ती तृषानाशक पण आहे, मंदाग्नी दूर करणारी आहे. बघा, म्हणजे बडीशेपचे खूप फायदे आहेत. तसेच खोकला, उलटी यावर पण उपयुक्त आहे. जर प्रवासामध्ये काहींना बघा प्रवास सहन होत नाही, त्यांना उलटी होते, त्यावर पण ही बडीशेप, अशी भाजलेली बडीशेप जरी तुम्ही तोंडात धरली तरी पण उलटी वगैरे थांबते आणि छान वाटतं, पचनासाठी पण चांगली आहे. अशी छान आपण खमंग भाजून घ्यायची बडी. आता आपण हा ओवा घेतला, हा पण 100 ग्रॅम घेतला, आणि याला पण मीठ आणि थोडंसं पाणी लावून असा छान उन्हामध्ये छान सुकवून घेतला. एका अर्धा तासामध्ये छान सुकला जात होतो, ऊन नसेल तर सावलीत सुकवला तरी चालतो. आपण ओवा पण असा छान खमंग भाजून घ्यायचा, मीडियम गॅसवरच भाजायचा कारण तो बारीक आहे ना, त्याच्यामुळे तो पटकन भाजला जातो. आता मी तुम्हाला ओव्याचे महत्त्व सांगते. ओवा हा सर्दी, कफ, अन्नपचन, कंबरदुखी, सांधेदुखी, वायू दूर करतो. तसंच अजीर्ण, मुरडा, पोटातील वेदना, कृमी हे दूर करतो. म्हणजे ओवा पण बघा किती उपयुक्त आहे. ओव्याचं तेलही मिळतं बघा लहान मुलांच्या आजारावर, ओव्याचं तेल सर्दी वगैरे झाली असेल तर. म्हणजे ओवा पण आणि पचनासाठी पण ओवा खूप छान आहे, त्याच्यामुळे बघा किती छान महत्त्व. म्हणून आपण हे सर्व घटक, सगळे जे आपण यात जे घटक घेतले ते सर्व घटक अगदी जीवना अगदी खूप उपयोगाचे आहेत. आणि आपण असं नाही की मुखवासमध्येच खाल्लं पाहिजे, असं आपण रोजही असं आपण करून ठेवलं आणि रोजही आपण एक एक चमचा सकाळ संध्याकाळ खाल्लं तरी आपल्याला सर्व घटक मिळतात. असं छान आपण खमंग भाजून घ्यायचा ओवा पण. असं ओवा पण चांगला तडतडायला लागला की मग समजायचं आपला ओवा छान आता छान भाजलेला आहे. आता आपण हा ओवा काढून घेऊ. आता आपण ही अळशी टाकूया. आता अळशीला पण मी मीठ आणि थोडंसं पाणी टाकून असं लावून घेतलेलं आहे आणि सुकवून घेतलं आहे कारण त्यात बराचसा वेळ जाईल ना, म्हणून मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला नाही. कारण नुसतं मीठ आणि पाणी लावायचं आणि सुकवून घ्यायचं, ते मग त्याला मीठ छान असं छान एकजीव होतं की नाही, आणि मग ते असं छान भाजायचं, खमंग भाजायचं. हे पण एकदम पण लाल करायची नाहीतर मग काय होतं, कडवट लागते. म्हणून अशी थोडी कुरकुरीत फक्त होईल एवढीच भाजायची आपण.
मी अशी आय रेडीमेड पण मिळते मीठ लावलेली, पण मी साधीच घेतलेली आहे आणि घरी मीठ लावलं आहे त्याला, सैंधव नमक. येळ हृदयासाठी पण खूप छान आहे. कित्येकांना माहिती नसेल पण आपलं छातीत जर खूप कफ झाला असेल तर त्यासाठी पण ही अशी भाजलेली जवस आहे ना आपली, याला जवस पण म्हटलं जातं, अळशी पण म्हटलं जातं. तर ही खाल्ली जा, एक चमचा जरी तुम्ही खाल्ली तरी खूप छान शरीर आरोग्यासाठी उपयुक्त आहे. आणि कफ झाला असेल, खोकला झाला असेल हृदयासाठी, तसंच लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत ही अगदी अळशी सर्वांना चालणारी ही अगदी औषधीच म्हटलं ना तरी चालेल. नाही, भरपूर प्रमाणात त्यात कॅल्शियम आहे आणि मॅग्नेशियम आहे, फायबर आहे भरपूर प्रमाणामध्ये. अशी छान आपण खमंग भाजून घेऊ. हे बघा अशी छान खमंग भाजून घ्यायची. आता आपण ही अळशी पण आता भाजलेली काढून घेऊ. आता छान झाली ती खमंग काढून घेऊ आता आपण. आता आपण तीळ भाजून घेऊया. तीळला पण मी थोडंसं मीठ आणि पाणी लावून ती पण सुकवून घेतली आहे. हे सुकायला काहीच वेळ नाही लागत. सगळ्या वेगवेगळं याला पाणी लावायचं आणि छान ताटांमध्ये छान टाकून सुकवून घ्यायचं. अर्ध्या तासात ते फॅनखाली पण सुकलं जातं. आणि आता ही पण छान खमंग भाजून घेऊ. याला पण सैंधव नमकच लावलेलं आहे. मी येथे साधे नमकचा वापर केलाच नाही. आपल्याकडे जे सैंधव नमक असतं ना त्याचाच मी वापर केलेला आहे. हे बघा हे असं सैंधव नमक असतं आणि हे पचनासाठी पण खूप चांगलं असतं. याचा वापर करायचा आणि हे चवीला पण खूप छान लागतं. त्याच्यामुळे हेच याच नमकचा मी याला सर्वांना वापर केला आहे. अगदी थोडं थोडं लावायचं पाण्यामध्ये मिक्स करायचं ते नमक आणि ते थोडं थोडं लावायचं. आणि आता ही तीळ पण आपण छान खमंग भाजून घेऊ. आता मी तुम्हाला तिळाचे उपयोग सांगते. तिळामध्ये चुण्याचं प्रमाण अधिक आहे. लहान मुलांसाठी तर अगदी उत्तमच आहे तीळ. तीळ खाल्ल्याने दातदुखी, ज्यांचे दात दुखत असतील बघा त्यांनी रोज थोडी थोडी तीळ खायची. आणि दातांसाठी ती उपयोगी आहे, त्वचेसाठी पण उपयोगी आहे. व्रण वायुनाशक आहे ती. म्हणून आपण असं, आणि तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे त्याच्यामुळे आपण तिळेचा पण वापर केला पाहिजे. असे आपण तीळ खात नाही, मग आपण अशा मुखवास स्वरूपात ती आपण त्याचा वापर करायचा. अशी आता तीळ अशी तडतडली पाहिजे बघा, तडतडली पाहिजे अशी इतपत आपण ही तीळ पण भाजून घ्यायची. आपली तीळ पण आपली बघा कशी छान तडतड होते. म्हणजे आपली तीळ पण आता छान खमंग अशी भाजत आलेली आहे. अशी तडतडेपर्यंत भाजायची म्हणजे ती चवीला खूप छान लागते. मग आता हे भाजून झालं की आपण काढून घेऊ. हे बघा आता आपण हे सर्व साहित्य आपण छान खमंग भाजून घेतलं आहे. भाजून घेतल्यामुळे चवीला पण छान लागतं आणि ते टिकायच्या दृष्टीने पण चांगलं असतं. म्हणून आपण हे सेपरेट वेगवेगळं भाजून घेतलं, कारण प्रत्येक जिन्नस भाजायला वेगवेगळा कालावधी लागतो. आता हे बघा ही अळशीनं ही भाजायला जास्त पण नाही, एकदम भाजली तर ती कडवट लागते. म्हणून आपण फक्त ती कुरकुरीत करून घ्यायची. बडीशेप भाजायला थोडा वेळ लागतो, ओवा पटकन भाजला जातो. तीळ पण आपल्याला थोडीशी तडतडेपर्यंत म्हणजे वेगवेगळा वेळ लागतो. म्हणून आपण वेगवेगळं साहित्य हे छान असं खमंग भाजून घेतले. आणि आता ही धण्याची डाळ ही भाजलेलीच आहे, रेडीमेड आणली आहे. त्याच्यामुळे आपण ही नंतर आता मिक्स करू. हे सगळं आपण आता थंड करून घेऊ, नंतर त्यात मिक्स करू आपण. आणि हा गुंजचा पाला आपण मी छान सुकवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपण हे थंड झाल्यानंतर सगळं मिक्स करू याच्यामध्ये. आता आपण हे छान सगळं मिक्स करून ठेवू आणि गार करून घेऊ आपण फॅनखाली. आणि छान काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं आणि आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं छोट्या बाटलीमध्ये काढून ठेवायचं. आणि रोज तुम्ही सकाळी पण खाऊ शकता, जेवण झाल्यावर पण खाऊ शकता. कारण सर्व घटक आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला हृदयाचे विकार, कमरेचे, हाडांचं दुखणं बिकणं सगळे विकार दूर होतात. कारण सर्व घटक याच्यामध्ये आलेले आहेत. कॅल्शियम वगैरे सर्वच आहे त्याच्यात. मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, फायबर अशा सर्व वस्तू आपण या घेतलेल्या आहे उपयुक्त.
अगदी तुम्ही हे लहान मुलांना पण दिलं, अगदी हे लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत हे सर्व खाऊ शकतात. आरोग्यासाठी उपयुक्त असा मुखवास आहे आपला घरी केलेला. आता हे गार झाल्यावर आपण सर्व करू ना, त्याच्यामध्ये नंतर हे मिक्स करू, मग मी तुम्हाला सर्व करताना दाखवते. हे बघा, आता आपला गार झालेलं आहे सगळं भाजलेलं साहित्य. आता आपण ना दही धानाची डाळ भाजलेलीच आहे ती, आपण ही पण आता छान मिक्स करून घेऊ. आणि हा गुंजचा पाला हा पण छान आपण सुकवून घेतला आहे, हा पण छान असा मिक्स करून घेऊ आपण. गोड लागतो असा विला, मसाला पानमध्ये टाकला जातो बघा, चवीलाही छान लागतो आणि अन्नपचनासाठी पण चांगला येतो. माझ्याकडे वेल असल्यामुळे मी तो घेतला, मी याचा वेल लावलेला आहे गुंजाचा. असला तर टाकायचा, नसला तर काही गरज नाही. असं छान मिक्स करून घ्यायचं आपण हे सर्व आणि मग छान काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं. हे बघा तयार झाला आपला अशा प्रकारे मुखवास. बघा अशा माझ्या पद्धतीने करून बघा. काही जण यात खडी साखर पण टाकतात, चौकोनी खडी साखर मिळते बघा छोटी चौकोनी, ती टाकली ना आपण मध्ये थोडीशी टाकली तरी अशी मध्ये मध्ये तोंडामध्ये खाताना छान लागते. पण मी त्याऐवजी येथे हा गुंजेच्या पाल्याचा वापर केला, हा पण चवीला गोड लागतो. जर हा पाला नसेल तर तुम्ही खडी साखरचे छोटे छोटे अगदी ते चौकोनी खडी साखर थोडीशी टाकायची एक दोन चमचे, ती पण छान लागते. बघा अशा माझ्या पद्धतीने आरोग्यदायी मुखवास बनवून बघा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.